विदर्भ ही अतिशय प्राचीन अशी भूमी आहे. उत्तर पुराश्म युगापासून इथे मानवाची वस्ती असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. विदर्भात महापाषाण युगातील शिलावर्तुळ, कुऱ्हाडी, तलवारी, खंजीर, घोड्याचे अलंकार, मृत्तिकापात्र इत्यादी गोष्टी उत्खननात आढळल्या. अभ्रकयुक्त मातीची चित्रित भांडी, काळ्या रंगाची निमुळत्या बोडाची मडकी, तांब्याचे वाडगे, माथ्यावर पक्ष्यांच्या आकृत्या असलेल्या झाकण्या, लोखंडी कुऱ्हाडी, चाकू, नांगराचे फाळ इत्यादी सापडलेल्या वस्तूंवरून या युगातील विदर्भाची मानवी संस्कृती पुष्कळच प्रगत होती असं दिसतं. पवनार आणि कौंडिण्यपूर इथे महापाषाण युगातील काळ्या नक्षीची तांबडी भांडी, तांदूळ, मका, नाचणी या धान्यांचे अवशेष सापडले. नागपूर जवळच्या नायकुंड इथे लोखंड शुद्ध करण्याची भट्टी असल्याचा पुरावा, तर खापा आणि माहूरझरी इथे घोड्याचे अलंकार मिळालेले आहेत. विदर्भ ही फार प्राचीन काळापासून आर्यांची वसाहत होती. तेथे त्यांचा नाग किंवा मुंड लोकांशी संबंध आला असावा असं म्हटलं जातं. विदर्भ या देशाचा उल्लेख इसवी सन पूर्व 1200 वर्षांपासून आढळतो. ऐतरीय ब्राह्मण, जैमिनीय उपनिषद ब्राह्मण, प्रश्नोपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथांमध्ये विदर्भाचे उल्लेख आहेत. पुराणात विदर्भातील पयोष्णी, पूर्णा, वरदा, वर्धा, वेणा, वैनगंगा या नद्यांचा पवित्र नद्या म्हणून उल्लेख आहे. महाभारताच्या वनपर्वात पयोष्णी नदीचं महात्म्य सांगितलं आहे. ही नदी अमरावती जिल्ह्यातून वाहते. कुंडीन अथवा कुंडीनपूर ही विदर्भाची प्राचीन राजधानी होती. आजच्या वर्धा नदीच्या काठी असलेल्या कौंडिण्यपूर तालुका चांदूर येथील उत्खननात प्राचीन काळातल्या समृद्ध लोकवस्तीचे पुरावे आढळलेले आहेत. ऐतरेय ब्राह्मणाच्या काळापर्यंत म्हणजे इसवी सन पूर्व 1200 ते 900 भोज या वंशाची कुंडीन ही राजधानी होती. या वंशातील विदर्भ रामाच्या राजानं या भागात प्रथम राज्य केलं, म्हणून या प्रदेशाला विदर्भ हे नाव पडलं असं एक मत आहे. भोज वंशातील भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी तिच्या स्वयंवर प्रसंगी भगवान श्रीकृष्ण इथे आले होते. अमरावतीच्या अंबादेवीच्या दर्शनासाठी रुक्मिणी आली असताना श्रीकृष्णानं तिचं हरण केलं अशी आख्यायिका आहे. हरिवंशात रुक्मिणीचा भाऊ रुक्मी यानं वसवलेल्या भोजकट या नगरीचा आजचं भातकुली गाव जिल्हा अमरावती उल्लेख आहे. तिथे रुक्मीचं मंदिर आहे. प्राचीन विदर्भ देशात नर्मदा नदीपासून कृष्णा नदीच्या खोऱ्यापर्यंत आणि ऋषिकपासून कोसलपर्यंत पसरलेल्या विशाल भूभागाचा समावेश होत असे. ऐतिहासिक काळात मौर्य, शुंग, सातवाहन, मुंड, वाकाटक, अभीर, विष्णुकुंडी, कलचुरी, हैहय, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव या राजवंशांनी विदर्भावर राज्य केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथील शिलालेखांवरून इसवी सन पूर्व 3 शतकात अशोक मौर्याचं आधिपत्य या प्रदेशावर होतं असं दिसतं. शुंग काळात इसवी सन पूर्व 187-72 अग्निमित्र शुंग यानं विदर्भावर राज्य केलं. मौर्य काळातच विदर्भाचा स्वतंत्र राज्य म्हणून उदय झाला होता. पुष्यमित्र शुंग याच्या राजवटीत विदर्भाची 2 भागात विभागणी झाली होती. ऐतिहासिक काळातच विदर्भ हा शब्द मागे पडून वराड हा शब्द प्रचलित झाला. चालुक्य वंशीय दुसरा पुलकेशी हा 3 महाराष्ट्रकांचा स्वामी असल्याचा उल्लेख ऐहोळ शिलालेखात आढळतो. ही महाराष्ट्रक म्हणजे वहरट्ट, सध्या कराड म्हणतात ते कहरट्ट, आणि या 2 देशांच्या मधला देश तो महरट्ट. वहरट्टवरून वराड हे नाव आलं असावं. राष्ट्रकूटानंतर 13व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांनी विदर्भावर राज्य केलं. या काळात रुद्धीपूर इथे महानुभाव पंथाचा उदय झाला. मौर्य, शुंग या राजवटीनंतर विदर्भावर काही काळ कण्ववंशीय आणि सातवाहन राजांनी राज्य केलं. सातवाहनानंतर वाकाटक वंशीयांनी विदर्भावर 200 वर्ष राज्य केलं. नंदीवर्धन, नगरधन, प्रवरपूर, पवनार, वत्सगुल्म, वाशिम या त्यांच्या राजधान्या होत्या. यानंतर कल्याणीच्या चालुक्य घराण्यानं विदर्भावर काही काळ राज्य केलं.
सातव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत विदर्भावर राष्ट्रकूटांची राजवट होती. यादव काळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हेमाडपंती देवालय. या शैलीची मंदिरं विदर्भात लोणार, नांदगाव, खंडेश्वर, खोलापूर, कोटेश्वर इत्यादी ठिकाणी आढळतात. मध्ययुगीन काळात आजच्या वराडचं भौगोलिक क्षेत्र हळूहळू आकारत गेलं. ऐने अकबरीतील बेरार म्हणजेच वराड किंवा विदर्भ होय. मेळघाट, पाईनघाट आणि बालाघाट या तीन नावांनी वराडच्या स्वाभाविक भागांचा निर्देश केला जात असे. मध्ययुगात वराडवर अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक यांनी राज्य केलं. त्यानंतर बहामनी राजवटीनं बहामनी राज्यात वराड हा एक सुभा होता. इसवी सन 1348. इसवी सन 1490 मध्ये गाविलगडच्या इमाद उल मुल्क नावाच्या सुभेदारानं बहामनी राजवटी विरुद्ध बंड करून वराडवर ताबा मिळवला आणि वराड इमादशाहीच्या राजवटीखाली आलं. 1572 मध्ये अहमदनगरच्या निजामशहानं वराडावर स्वारी केली. त्यानंतर वराडावर निजामशाहीचा अंमल सुरू झाला. 1853 मध्ये इंग्रज सरकार आणि निजाम यांच्यात तह होऊन वराड कायमच्या भाडेपट्ट्यानं इंग्रजांकडे आला. 1861 मध्ये मध्य प्रांत निर्माण झाला. राज्यकारभाराच्या सोयीसाठी इंग्रजांनी मध्य प्रांताचे 4 विभाग आणि वराड हा 5वा विभाग केला होता. त्यावेळी वराडचे जिल्हे होते एलिचपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि वणी. भूमी. भूमीची जपणूक करणारा शेतकरी, वर्षानुवर्ष ज्ञानापासून वंचित राहिलेली शेतकऱ्यांची मुलं हा भाऊसाहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. शेतकऱ्यांच्या स्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणणं हा त्यांचा आयुष्यभराचा ध्यास होता. कृषी, कृषक आणि कृषक पुत्र हाच त्यांच्या कृतींच्या प्रदेशाचा परीघ होता आणि मध्यही होता. पापळसारख्या लहानशा खेड्यातल्या सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या भाऊसाहेबांनी स्वतः उच्च विद्येचं संपादन केलं आणि खेड्यापाड्यातल्या सहस्त्रावधी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारं उघडून दिली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या रूपानं त्यांनी खरोखरं लोकविद्यापीठ साकार केलं. श्री शिवाजी मराठा हायस्कूलच्या बीजातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा वटवृक्ष आकाराला आला. शेतकरी संघ, भारत कृषक समाज यासारख्या पायाभूत संस्थांमधून पुढे शेतकऱ्यांच्या हक्कांच्या चळवळी आणि त्यांच्या हितांचं रक्षण करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या. शेतकरी या एका असाभोवती भाऊसाहेबांचं जीवनचक्र फिरत राहिलं. शेतकऱ्यांसाठी कामं करत त्यांचं आयुष्य गेलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार करतच त्यांनी देह ठेवला. भाऊसाहेबांचं जीवन म्हणजे कृषकांसाठी केलेल्या कृतींचं महाकाव्य होतं. अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर पासून 20 किलोमीटर अंतरावर पापळ हे गाव वसलेलं आहे. अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या गावाजवळून विदर्भा नदी वाहते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात आभिरांच्या राजवटीत पापळ गाव वसलं असावं. आभीर, अहिर, गवळी यांचीच पापळ इथे मुख्यतः वस्ती होती. पापाई अर्थात पापलया या देवीच्या नावावरून या गावाला पापळ हे नाव पडलं असावं. वाकाटक घराण्यातील शेवटच्या राजाच्या कारकिर्दीत कदंब घराण्याकडे विदर्भातील काही प्रदेशांची सत्ता आली. इसवी सन 525 च्या सुमारास कदंब घराणं विदर्भात स्थायिक झालं.